झिणझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. सर, महाराष्ट्रामध्ये सत्ता कोणाची येईल असं वाटतंय? महाविकास आघाडी जर सत्ताधारी पुन्हा आले तर कोणत्या कारणाने येतील आणि जर परिवर्तन झालं तर त्या परिवर्तनाची कारणं काय असतील? मी सांगितलं ना महाविकास आघाडी, बाकीचे प्रश्न नंतर उत्तर दे. जर महाराष्ट्रात परिवर्तन झालं तर त्याची कारणं काय असतील? सत्तेचा मुजूर, सत्तेची आलेली मुजुरी ही जनतेला आवडत नाही. मराठवाडा असेल, विदर्भ असेल, मुंबई असेल, सत्तेची गंध. वहिनींना बारामतीमध्ये थांबवणं, अर्धा तास दाराच्या बाहेर उभं करणं, अनिल देशमुखांवरती दगडफेक करणं, त्यांचं डोकं फोडणं आणि जागोजागी पैसे मिळणं, आणि ते पण सत्ताधाऱ्यांचे, विनोद तावडे सारख्या मोठ्या नेत्याच्या आजूबाजूला 5 कोटी रुपये मिळतात. महाराष्ट्राच्या जनतेला कसं काय रुचेल? त्या बारामती ज्यांनी घडवली, त्या शरद पवारांच्या पत्नीला दाराच्या बाहेर थांबवणं, आतमध्ये जाऊ न देणं, हे कुठल्या कायद्यात आणि कुठल्या म्हणजे माणुसकीच्या कायद्यातही बसत नाही होते. म्हणजे माणुसकी नसलेलीच माणसं आता राजकारणात राहिली. मराठवाडा असेल, विदर्भ असेल, सत्तेची गणितं नेमकं गणितं ठरवण्याचा महत्त्वाचा भाग सांगता असेल? कोणीही गणितं ठरवणार नाही. सगळ्या भागातनं आमदार येतील आणि त्यांची एकूण संख्या ही 160 वर असेल. मनसे असेल, वंचित आघाडी असेल, तिसरी आघाडी. आम्ही 160 म्हणतोय म्हटल्यावरती विषय संपला. एक्झिट पोल समोर आहे, पाहिलं तर आम्ही TV9 अभिनंदन करतो की कमीत कमी त्यांनी सत्य काय ते सांगितलं. बाकी मी एक्झिट पोल बघ, मी TV फक्त TV9 बघतो किंवा ABP असे निवडक बघतो. आणि काल वेळ पण मिळाला नाही मला बघायला, हे तर माझ्या पोलीने मला सांगितलं. मी काल आलो रात्री आणि जो झोपलो तर आत्ता उठलो. खऱ्या अर्थाने सत्तेची चावी अशा प्रकारे, आणि मुख्यमंत्री कोण असणार? मुख्यमंत्री मी असणार. मी मुख्यमंत्री. तुम्हाला त्याच्यात काय इंटरेस्ट आहे कोण मुख्यमंत्री असणार? नाना पटोले अहो प्रत्येकाला हाऊस आहे ना, मला बोलायची बोललं तर पाहिजे ना कमीत कमी मी मुख्यमंत्री होणार, तेवढाच 5 मिनिटाचा आनंद असतो. तो काय हिरावून घेतात तुमच्याकडनं काय पत्रकारांना? तुम्हाला कोणाला सुखी बघितलेलं बघवत नाही का? आनंद होतो माणसाला. एकीकडे 23 तारखेचा रिझल्ट येण्याच्या आधी या सगळ्या सत्तेच्या याच्यावरून हे बघा, काही जणांना आवडतं हे सगळं बोलायला. आता मला आवडतं की मला मी मुख्यमंत्री होणार हे बोलल्यावर मला 1 मिनिट आहे तर बरं वाटतं. महायुती म्हणून देखील बावनकुळे म्हणतात की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावे अशी त्यांची इच्छा. आता परत तुम्हाला एकनाथ शिंदे काय होणार, देवेंद्र फडणवीस काय होणार, त्याच्याशी मला काय करायचं? आमचा मुख्यमंत्री होतोय म्हटलं ते आम्ही कशाला ते काय करतोय ते बघायला जाऊ. परिवर्तन यंदा वेगळं दिसत, परिवर्तन होणार महाविकास आघाडी सत्तेत येणार. हेच वाढलेली टक्केवारी ही नेहमी सत्तेच्या विरोधात असते, सत्तेवरती राग असतो म्हणून लोक बाहेर पडून धडधडी भरभरून मतदान करतात. मला एवढंच माहिती आहे की महाआघाडी सत्तेत येते आहे, बस बाकी मला काही माहिती. मला एवढंच माहिती आहे की महाआघाडी सत्तेत येते. तुमची लाडकी बहीण आली ती योजना चांगली आहे, पण तेल देखील 240 वर गेलं हे पण चांगलं आहे, लसूण देखील 600 रुपये किलोवर गेलं हे पण चांगलं आहे, धान्य कांदा पालेभाज्या साध्या भाज्या यांचे दामदुपटीने भाव वाढलेले भाव हे देखील बहिणींच्या लक्षात येत होते, त्यामुळे बघूया. आम्ही महालक्ष्मी योजना काढली. आम्ही ते लाडकी बहिणीमध्ये लफड काय झालं? अजित पवार म्हणतात माझी लाडकी बहीण, एकनाथ शिंदे म्हणतात माझी लाडकी बहीण, आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात देवेंद्र भाऊंची लाडकी बहीण. आता त्याच्यात कसं होतं, तुम्ही 1500 दिले, मग प्रत्येकाने 500-500 रुपये दिले का, मग तिघांनी वाटून घेतले का, तिघं नंतर 1500 देणार आहेत का? बहिणी वाढल्या ना त्यांच्या, म्हणजे देवाभाऊंची एक बहीण, अजित पवारांची एक बहीण आणि एकनाथ शिंदेची एक बहीण, स्पर्धा लागली त्यांना बहिणींची. हे बघा, अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल्स, म्हणजे जे काही अभ्यासक आहेत आणि जे त्यांचं जे म्हणणं असतं, जेव्हा मोठं उलथापालथ व्हायची असते
तेव्हा जास्त मतदान होतं, कारण का लोक रागाने बाहेर पडतात. ह्याच्यातले दोन प्रकार खूप महत्त्वाचे असतात की एक लोक हे राग मनात असल्यामुळे राग अनावर होऊन बाहेर पडतात आणि मतदान करतात. सर तुम्ही एक ट्विट केले आतापर्यंत कसं होतं की निवडणुका व्हायच्या, खेळीमेळीच्या वातावरणात व्हायच्या आणि दिवस निघून जायचे. आता पैसा पकडले जाणं, पोलिसांवर खूप दबाव येणं, पोलिसांच्या म्हणजे शारीरिक बोलीवरनं समजायचं की हे आपल्याला मदत करणार नाहीत, पोलीस प्रचंड खोटं बोलायचे, हे सगळं सगळं सीएमच्या आशीर्वादाशिवाय थोडी झालं असेल. पण अर्थात सीएमचं मी हे करेन, अभिनंदन करेन की त्यांनी युतीचा धर्म पाळला आणि त्यांनी अजित पवारांच्या उमेदवाराला चांगलं जोरदार समर्थन केलं. पक्षाची भूमिका मोठी असणार आहे यामध्ये, त्यामुळे अपक्षांना देखील तुमच्या अपक्षांचा भाव वाढणार आहे असा एक्झिट पोल आलेला आहे, काय सांगाल तुम्ही देखील गेल्या अनेक वर्षांना? अपक्षांचा भाव वाढेल याबद्दल काही वाद नाही. आता सीटा जर 165 मिळाल्या तर काय करायचं हा प्रश्न. गौतम अदानी शरद पवार हेच म्हणजे महाविकास आघाडीचे मूळ वाहक कोण आहेत, वाहनाचा ताबा कोणाकडे आहे? शरद पवारांकडे. गौतम अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल केलेला आहे. एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी $25 कोटी लाच. आपल्याला अडाणीबद्दल काय माहित नसतं, आपण छोटे छोटे माणसं आहोत. अडाणी बिडाणी मोठी माणसं आहेत, कुठे त्यांच्याकडे लक्ष देत बसायचं? प्रत्येक पक्षाची आता हॉटेलवारी होणार, सगळे आमदार बुकिंग केलेलं आहे, रिसॉर्ट बुकिंग केलेलं आहे. महाविकास आघाडीची टोल टेस्टच्या आधी सर्व आमदार आपल्याकडे असावेत असं सगळ्यांना म्हणतात, त्यामुळे पंचतारांकित हॉटेल बनण्याची. माझं पहिल्यापासूनच मत असतं की आमदार ताब्यात ठेवावेत आणि त्यांची मोबाईलही ताब्यात ठेवावे. काय वाटतं या निवडणुकीमध्ये घोडेबाजार होऊ शकतो? 260 जर आम्ही महाविकास आघाडी म्हणतो तर घोडेबाजार करणार कुठनं? मागे देखील गुवाहाटीला खूप आमदार घेऊन गेले होते, मुख्यमंत्री. आम्ही फ्रान्सला जाऊ, फ्रान्सला जाऊ, इटली, स्वित्झर्लंड, गुवाहाटी वगैरे. काही जण पळून पण आले नाही, तिथनं पळता येणार नाही म्हणून तर चाललो. तो पळाला नितीन देशमुख, तो तिथनं नाही पळाला, तो सुरतेहून पळाला. ह्याच्यावरूनच त्यांना मार बसणार. आता ह्यांच्याच पक्षाच्या नेतृत्वाने सांगितलं असेल कदाचित, माझा आणि गंगागिरी महाराजांचा फोटो एडिट करून लावला, तो आहे माझ्या लग्नाच्या वाढदिवसाचा, मी ऋताला बुके देतानाचा फोटो. लोकांनी तोही फोटो बघितलेला, अशा शिव्या बसल्या, अशा शिव्या बसल्या, कुठं तो फोटो माझ्या पथ्यावर पडला. लोकांना नाही आवडत, सरळ लढा ना, सरळ हे काहीतरी प्रतिभाताईंना तिथं थांबून ठेवायचं, कुठली पद्धत? उभं सगळं केलं शरद पवारने, चांगली फर्टाईल लँड ती त्यांच्या हातात दिली. तुम्ही असं वागता नाही, असं आहे की फायदा झाला का तोटा झाला हे गोष्ट वेगळी, माणुसकी उरली नाही. की ज्या आईनी म्हणजे ज्या माऊलीने तुम्हाला खांद्यावर खेळवलं, तुमच्या जीवनाची, तुमच्या तब्येतीची, तुमच्या शिक्षणाची विचारपूस करून ते मार्गी लावलं, त्यांच्याशी तुम्ही असं वागूच कसं शकता? बारामतीकडे सर्वांचं लक्ष लागलं, खास करून अजितदादा. एवढ्या मोठ्या सीटवरती बोलणं हे मला माझ्या तोंडाला शोभत नाही, फार मोठी सीट आहे. त्यांच्या तिकडे देखील
काका पुतण्याच्या लढाईमध्ये आतापर्यंत काका अग्रेसर राहिलेले आहेत, काय वाटतं यंदा पुतण्या अग्रेसर होईल? सर हिंदी में जानना चाहेंगे, महाराष्ट्र का जो मतदान हो चुका है, जिस तरीके से महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी को लोग पसंद कर रहे, साइलेंट वोटर जो थे उन्होंने सबसे ज्यादा महाविकास आघाड़ी को वोट किया है, जो खुल के सामने नजर नहीं आएंगे? तो यही बोल रहा था मैं उनको कि इतनी टक्केवारी बढ़ जो गई है, सरकार के ऊपर का गुस्सा घर से निकल के बाहर आके मशीन दबा फिर घर चले। क्या लगता है महाविकास आघाड़ी का फाइनल आंकड़ा क्या रहेगा? 160 के ऊपर। सर जिस तरीके से करीब परिवार के मुसलमान परिवार उनका वोट मुमरा में रहते हैं, लेकिन खारेगा उनको भेज दिया गया था, लेकिन अनेक वो तकरार करते हैं कि हमें मतदान करने दिया जाए, लेकिन नहीं गए, आप पहुंचे वहां पे अधिकारी से बात किया फिर उनको मतदान करने का हक दिया गया। वैसा है कि मतदान केंद्र पे कोई अगर इलेक्शन कमीशन का आई कार्ड लेके जाता है उसके बावजूद उसको वोट करने नहीं मिलता। शिवसेना की एक नगर सेविका अनिता गौरी कहती है कि तू इस जात से है धर्म से है तू हमारे एरिया में आई क्यों? अरे उसका बेचारे का नाम आया था ना और उसको शौक था मतदान करने का तो चल के आ गई। यही भारत का होने वाला है ना, तुम बटवा रहे हो। मुमरा में खास करके जिस तरीके से कल अनेक लोगों को देखा गया कि महायुति के नेता लोगों को दबाने की कोशिश कर रहे थे, लेकिन जो वोटर थे वो खास करके घर से बाहर निकले, किसी के दबाव में नहीं आए और मुमरा कल्वा विधानसभा में ज्यादातर लोगों ने जो वोट किया। मुमरा कल्वा के लोगों ने उतर उतर के वोट किया पैसे के बंटवारे के खिलाफ। ये रात को जो हंगामा चल रहा था 4-4 बजे थे उसके खिलाफ मैं 3 चुनाव लड़ा, कोई एक आदमी बोल दे कि उसके घर में मैं 12 बजे के बाद गया, उसके सोसाइटी में गया। अरे 12 और 2 बजे और 3 बजे कोई अच्छा इंसान जागा रहता है क्या? सोसाइटी में कोई जागा रहता है क्या? सर गौतम अडानी के ऊपर रिवर्स क्लोजर द्वारा मामला दर्ज किया गया है, लेकिन लगातार आप विधानसभा में भी अपना बोल रहे हैं, महाराष्ट्र की जो प्रॉपर्टी है वो भी अडानी को दी जा रही है, लेकिन क्या लगता है नरेंद्र मोदी की सरकार इनको बचाने की कोशिश कर रही है? नरेंद्र मोदी क्या सोच रहा है ये तो मुझे मालूम। सर सत्ता स्थापनेवरून संजय शिरसागरांनी मोठं विधान केलेलं आहे, एकनाथ शिंदे जिथे जातील तिकडे आम्ही त्यांचा शर्ट पकडून जाऊ। त्यांना विचारलं की एकनाथ शिंदे शरद पवारांसोबत गेले तर काय करणार, ते म्हणाले की एकनाथ शिंदे जिकडे जातील तिकडे आम्ही जाऊ। हे काही संकेत आहेत का 23 तारखेच्या आधीचे? ते बघा आता प्रत्येक संकेत जर मी तुम्हाला सांगायला लागलो तर तुम्ही नोकरी करताच कशाला? काही संकेत तुम्ही समजायला पाहिजेत ना की काय होतंय, कोण जवळ एकमेकाच्या जातोय। हे बघ असं असेल की एकनाथ शिंदेना काढूनच टाकणार असतील तर माझ्यासारख्याला वाईट वाटेल। भले त्यांनी मला मदत नाही केली, त्यांनी मला पाडायचा प्रयत्न केला, त्यांनी 5 वर्षात एकदाही मदत नाही केली, सगळं कर किती नाही म्हटलं तरी आपल्या बाजूलाच राहतो मुख्यमंत्री, एक बरं वाटतं ना। बाकीचं वैर सोडून द्या किंवा अनेक वेळा मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला ठीक आहे चलत आहे, मुख्यमंत्री माझ्या घराच्या बाजूला राहतो, ही एक सन्मानाची मानाची बाजू आहे ना। जर उघडपणाने बीजेपीवर म्हणत असतील मुख्यमंत्रीच होऊ देणार नाही, याचा अर्थ बीजेपीचा कुठे ते काहीतरी प्लॅन झाला आहे। काय सांगतो पवार साहेब म्हणजे मनात आलं जा जितेंद्र तू घे मुख्यमंत्री पदाची सर्व, मला नाही घ्यायची सांगू शकतात। संजय शिरसाट हा ज्येष्ठ नेता आहे माझ्यापेक्षा, त्याला पत्रकार परिषद आणि पत्रकारांना देण्याचे म्हणजे तो देत असलेली हिंट ही जास्त समजते, त्याच्यामुळे आपण कशाला बोलावं संजय शिरसाटांवर? आपण आपल्यापुरतं बघावं ना, दुसरा काय बोलतो याची मला काय करायचं आहे। सर एक तरफ जहाँ पर भारतीय जनता पार्टी ना महायुति की तरफ से हाईकमांड ने स्ट्रिक्टली कहा था कि कोई भी प्रवक्ता हो यह महायुति के कोई भी कैंडिडेट के खिलाफ नहीं बोलेगा, अब वही संजय शिरसाट कह रहे हैं कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोबारा मुख्यमंत्री होंगे, वही भारतीय जनता पार्टी है बड़ा भाव नहीं है हमारे लिए,
मी शेख चैन को जिस तरीके से लेके जो कमतरता दी गई थी उसको लेकर नाराजगी उनकी नजर आ रही है। देखो इनकी नाराजगी को बीजेपी वाला बीजेपी वाले कितनी कदर करते हैं और तुमने देखा है ना अभी इतने दिनों में बीजेपी आलाकमान का जो उनकी बोली भाषा थी वो आपने देखी है ना। झिणझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।